मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या सिरीजमध्ये आज आम्ही एफ बी लाईव्ह घेऊन आलो आहोत. प्रश्न तुमच्या सौंदर्याचे, उत्तर डॉक्टर स्मिता चाकोतेचे. चला तर मग, काय समस्या आहेत मध्यमवयीन स्त्रियांच्या त्या जाणून घेऊयात, आणि त्याच्या ट्रीटमेंट्स काय आहेत किंवा काय काळजी घ्यावी जेणेकरून आपली त्वचा एकदम खुलून दिसेल. चला तर मग, मिशन ब्युटी सुंदर मी होणारच या सिरीजमधला पहिला पीपीटी प्रेझेंटेशन स्टार्ट करूया. साधारणपणे मध्यमवयीन स्त्रियांना काय होतं, 40-ल्या ज्या स्त्रिया असतात त्या रजोनिवृत्तीकडे वळलेल्या असतात, आणि त्यामुळे बरेच हॉर्मोनल चेंजेस त्यांना होत असतात, आणि त्या हॉर्मोनल चेंजमुळे त्वचा काळवंडते, त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात, त्वचेचं तेज कमी होतं, त्वचेवर एजिंग स्पॉट्स येतात, वांग दिसायला लागतं, असे अनेक प्रकारचे त्वचेचे समस्या 40-नंतर तुम्हाला भेडसावे लागतात. आता ह्या समस्यांचं उत्तर काय आहे किंवा काळजी काय घ्यावी हे जाणून घेऊया. नेक्स्ट स्लाइड. प्रत्येकजण विचारणार की खरंच मी कॉस्मेटिक्स वापरते का? तर बऱ्याच स्त्रिया म्हणतील की आम्ही कॉस्मेटिक वापरतच नाही. तर हे जर तुमचं उत्तर असेल तर तुम्ही 100% चुकीचे आहात, कारण प्रत्येक व्यक्ती ही कॉस्मेटिक वापरतेच. कुठले कॉस्मेटिक्स तुम्ही वापरता? तुम्ही साबण वापरता, तुम्ही केसाला तेल लावता, तुम्ही त्वचेला मॉइश्चरायझर लावता किंवा तेल लावता, तुम्ही हेअरडाय लावतच असाल, तुम्ही पावडर वापरतच असाल, आणि हो, तुम्ही अत्तर किंवा सेंट किंवा परफ्यूम हे नक्कीच वापरणार. तर हेच सर्व आहेत जे आपण कॉस्मेटिक्स म्हणतो. आणि ह्यातलं साबण तर मला वाटतं किमान एखादा गरीब व्यक्तीपासून सर्वात श्रीमंत व्यक्ती नक्कीच हे वापरतोच. तर कॉस्मेटिक्स आपण वापरत नाही असं पॉसिबलच नाही. नेक्स्ट स्लाइड. जाणून घेऊया आपल्या त्वचेमध्ये कुठल्या प्रकारचे कलर्स आहेत. तर फिट्झपॅट्रिक नावाच्या संशोधकांनी त्वचेमध्ये वेगवेगळे कलर्स सायंटिफिकली सांगितलेले आहेत. काय कलर्स आहेत? टाईप 1 टू टाईप 5. टाईप 1 म्हणजे जे युरोपियन लोक आहेत, ते अत्यंत गोरे असतात, आणि त्यांची त्वचा जेव्हा ते उन्हात जातील तर तेव्हा त्यांची त्वचा लगेच जळते, म्हणजे बर्न होते. तर ही आहे टाईप 1. टाईप 6 जी आहे ती आफ्रिकन स्किन असते, जिथे स्किन एकदम डार्क असते आणि तिथे कधीच त्यांची त्वचा जळत नाही, पण फक्त काही अंशात टॅन होण्याचे चान्सेस असतात. आणि आपण भारतीय जे आहोत, आपण टाईप 4 आणि टाईप 5 ह्या दोन प्रकारच्या त्वचेमध्ये येतो. तर आपली त्वचा जी आहे ही काळवंडते जास्ती पण जळत नाही. जर तुम्ही एखाद्या वेळेस गोव्याला हॉलिडेला गेला असाल तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की युरोपियन त्वचा जे असतात ते सनस्क्रीन लावून बसतात, पण आपण नाही बसत आणि आपल्याला खरंच काही होत नाही. तर भगवंताने आपली त्वचा इतकी सुंदर बनवलेली आहे की आपली त्वचा टॅन होते पण आपल्याला त्वचेला आग पडत नाही किंवा जळत नाही. नमस्कार. मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या सिरीजमध्ये प्रणोती मॅम, गायकवाड मॅम यांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत प्रश्न तुमच्या सौंदर्याचे, उत्तर डॉक्टर स्मिता चाकोतेचे. चला तर मग, मध्यमवयीन स्त्रिया तुम्हाला काय समस्या आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे, कारण जर मला कळालं की तुमच्या काय समस्या आहेत तर नक्कीच मी त्याचे उत्तर देणार आहे. येत्या 3 वर्षात मला 1,00,000 मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर बनवायचे आहे. का? कारण त्या सुंदर बनतील तर त्यांचा घरात आनंद होईल, आणि घरात आनंद झाला तर गावात आनंद होईल, गावात आनंद झाला तर विश्वात आनंद होईल. तर मरण्यापूर्वी माझं एवढंच स्वप्न आहे की सौंदर्यातून जगाला आनंद द्यायचा मला प्रयत्न करायचा आहे. चला तर आपण जाणून घेऊया या पीपीटीमधून की काय त्वचेच्या समस्या दिसतात. आपल्याला एजिंग कशामुळे फास्ट होतं? एक आहे उन्हामुळे,
दुसरा आहे खूप राग राग केल्यामुळे किंवा टेन्शन घेतल्यामुळे स्मोकिंगमुळं. आणि हो, गोड जर तुम्ही खात असाल तर नक्कीच तुमची त्वचेची एजिंग फार फास्ट होणार आहे बरं का. तर जास्ती गोड खाऊ नका. नेक्स्ट स्लाइड. तुम्हाला मुरुम येतात तर नक्कीच म्हणणार की तुम्ही अहो डॉक्टर तरुण वयात आले नाहीत आणि आत्ता ह्या वयात काय येतात बरं. तर ह्या वयात रजोनिवृत्ती होत असताना खूप काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात आपल्या शरीरात आणि त्यामुळे आपल्या त्वचेवर मुरुम येऊ शकतात आणि हे डागसुद्धा सोडतात बरं का. तर ह्या ज्या स्त्रियांचे मी फोटो दाखवते आहे ह्या साधारण मध्यम वर्गीय स्त्रिया आहेत बरं का. त्यातली ही दोन नंबरची जर आहे तर ही तर घरातलं काम करणारी स्त्री आहे. पण तिचा असं स्टोरी होती की माझ्या ह्या मुरुमामुळे मला ना कुठेही बाहेर जायला आवडत नाही आणि माझे जे पतिदेव आहेत ते मला म्हणतात की तुझा चेहरा खूपच बेकार दिसतो आहे त्यामुळं मला तुला कुठल्याही समारंभात घेऊन जायचं नाही. तर अशा जेव्हा मुरुम येतात मध्यमवयीन स्त्रियांना आणि जेव्हा असे काही कमेंट्स येतात त्यामुळं काय होतं, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं मनोधैर्य हे कमी होतं आणि कुठेतरी कॉन्फिडन्स कमी झाला की मग कामात रस लागत नाही आणि जीवनातसुद्धा रस संपतो. तर अशा वेळेस काय करावं आपण, तर आपण त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा एक. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मुरुम खूप मोठे असतील तर आईस पॅक करावा. तर अशा पद्धतीने तुम्ही ती मुरुम शांत करावेत. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं पोट साफ आहे की नाही बघावं. गव्हाचे पदार्थ म्हणजे मैदायुक्त पदार्थ जे असतात ते कमी खाणं गरजेचे आहे. गोड कमी खा. राग खूप येत असेल तर तो व्यक्त करा, माणसांवर नको पण कुठेतरी एका उशीवर वगैरे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे इमोशन्स एक्सप्रेस करायला शिका आणि त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर जी हे एवढी मोठी मुरुम येतात ती कमी यायला लागतील. नेक्स्ट स्लाइड. आता ही आहे आपली राणी हळदीसागर. तर एवढे चेहऱ्यावर इतके डाग आहेत तर ती जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये आली तर तिचा पहिला प्रश्न होता की मॅडम मला माझ्या चेहऱ्यामुळं कुठं जावंसंच वाटत नाही. आणि तेव्हा तर मास्क कोणी घालत नव्हता कारण कोरोना नव्हताच तेव्हा. तर तेव्हा ती स्कार्फ घालून घरातसुद्धा स्कार्फ घालूनच बसायची कारण लोक तिला खूप काही बोलायचे की केवढा चेहरा खराब झालेला आहे. आणि अशामुळेच तिने आपल्या भावाचंसुद्धा लग्न अटेंड नाही केलं बरं का. म्हणजे केवळ चेहऱ्याच्या विद्रूप त्यामुळे एखाद्याला एवढं मनोधैर्य जातं आणि आपल्याला आनंदच वाटत नाही कुठलं कार्य करण्यासाठी. तर ही व्यक्ती आल्यानंतर आम्ही तिची ट्रीटमेंट्स केली. नेक्स्ट स्लाइड. आणि पहा काय बदल घडला. आणि हा बदल जेव्हा तिच्यात घडला ना तर तिने मला सांगितलं की तिच्या भावाचं चुलत भावाचं नुकतंच लग्न झालं आणि तिने ते अटेंड केलं बरं का. आणि सगळे लोक तिच्याकडे वळून वळून पाहत होते कारण मागच्या वेळेस ती लग्नाला आलीच नव्हती कारण तिच्या चेहऱ्यावर एवढे डाग होते. तर त्या म्हणाल्या की अगं राणी तुझ्या चेहऱ्यावर खूपच डाग झाले होते म्हणतात आणि म्हणूनच तू मागच्या वेळेस लग्नाला नाही आली. पण ह्यावेळेस तू आलीस ना लग्नाला तर चेहरा तर काहीच दिसत नाही आहे, डाग पण दिसत नाही आहे. तर ही आहे मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या सिरीजची कमाल. तर हे केल्यानंतर नक्कीच तुमची एक मेकओवर जर्नी होते. तर फक्त त्वचेमध्ये आम्ही काम करत नाही बरं का, आंतरिक सौंदर्यावर सुद्धा आम्ही काम करतो, विचारांवर काम करतो. आणि ह्या स्त्रीला मी एवढंच अफर्मेशन दिलेलं की रोज चेहरा आरशात पाहायचा आणि म्हणायचा मी सुंदर आहेच, माझी त्वचा नितळ आहे, माझी त्वचा खूप चमकदार आहे. आणि हो खूप आहाराचे सुद्धा टिप्स आम्ही तिला दिलेल्या बरं का. थँक्यू प्रणोती मॅम. खरंच ही मेकओवर जर्नी मला खूप आनंद देऊन गेली. त्या व्यक्तीला सुद्धा तो आनंद देतोच पण आम्हाला सुद्धा एका डॉक्टरांना जेव्हा असं काही छान घडतं तेव्हा खूपच आनंद देतो. नेक्स्ट स्लाइड. तर अशाच बऱ्याचशा मुली आहेत ज्या वयाच्या, आता ही जी बघताय तुम्ही ती वयाची तिशीत आलेली, तरीसुद्धा तिचं लग्न ठरत नव्हतं कारण तिचा चेहरा खूप डल होता, चेहऱ्यावर मुरुम होते. आणि जेव्हा तुम्ही बघताय की ह्या ओठाच्या आजूबाजूला, नाकाच्या आजूबाजूला चेहरा खूप काळवंडलेला असतो आणि त्यामुळं मग तो चेहरा असा माकडासारखा दिसतो की इथला एवढा पार्ट जो असतो ना हा खूप काळा दिसतो. आणि हा साधारणपणे तिशीनंतर ना ह्या चेंजेस खूप दिसायला लागतात. तर मग ह्याला आम्ही काय करतो, याला आम्ही केमिकल पील नावाचा ट्रीटमेंट करतो. क्लिओपात्रा नावाची जी राणी होती ती ना ग्रेप ज्यूसमध्ये आंघोळ करायची, दुधामध्ये आंघोळ करायची. आणि आपणसुद्धा देवाला काय करतो, अभिषेक घालतो की नाही, तर अभिषेकमध्ये काय असतं, दूध असतं, मध असतं, दही असतं.
तर हे सगळ्या प्रकारचे ॲसिड्सच असतात बरं का, लॅक्टिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, लिंबू असतं, तर सिट्रिक ॲसिड, तर अशा ह्या प्रकारचे फ्रूट ॲसिड्सनी जेव्हा आपण पील करतो तेव्हा त्वचा तजेलदार दिसती बरं का। आणि गजेंद्र राणा सर जसं नेहमी म्हणतात की फक्त बाह्य सौंदर्य चालणार नाही तर योगासनं केल्याने, ध्यान केल्याने, मेडिटेशन केल्याने सुद्धा त्वचा एकदम तजेलदार दिसते। कारण काय होतं त्यामुळे त्वचा आपली केव्हा शांत होते, जेव्हा आपलं मन शांत होतं तर नक्कीच आपले शरीर आरोग्यवान होतं, आणि शरीर आरोग्यवान झालं की त्वचा तजेलदार दिसतेच। तर त्वचारोग तज्ज्ञासोबत तुम्हाला प्रत्येक प्रकारची योगासनं सुद्धा करणं गरजेचं आहे जसं गजेंद्र राणा सर म्हणतात। नेक्स्ट स्लाइड। मध्यमवयीन स्त्रियांना काय असतं की त्वचा एकदमच काळवंडायला लागते, असं का होतं बरं? कारण जेव्हा आपलं वय होतं तेव्हा आपली जी स्किन सायकल असते ती जेवढी म्हणावी तेवढी फास्ट होत नाही, आणि खूप स्लोडाऊन झाल्यामुळे आपली त्वचा डल दिसायला लागते आणि खूप सारे डेड स्किन सेल्स जे असतात आपल्या त्वचेत रिसाईड करतात, म्हणजे ती निघून जात नाही। साधारणपणे आपण जर चेहरा धुतला तर ते निघायला पाहिजे, पण ते निघत नाही, आणि ते न निघाळ्यामुळे आपली त्वचा एकदम डल दिसायला लागते, आणि मग आपली त्वचा जी आहे डोळ्याखाली वर्तुळं पण दिसायला लागतात आणि त्वचा सॅग व्हायला लागते ग्रॅव्हिटेशनमुळे। तर या ज्या आहेत ह्या मॅडम 85 वर्षाच्या आहेत आणि ह्यांची मुलगी त्यांना घेऊन आली, कारण त्यांच्या मुलीची त्वचा खूप छान झालेली ट्रीटमेंटनी, आणि मग आपल्या आईला तिने मदर्स डेसाठी गिफ्ट म्हणून हा गिफ्ट पॅकेज घेतला आणि मग तिने ट्रीटमेंट घेतली। एकदाच आलेली ती, तर हे इमिजिएटली म्हणजे ट्रीटमेंट, बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट, म्हणजे केवळ अर्ध्या तासात हा मेकओवर जर्नी घडू शकतो बरं का एका त्वचारोग तज्ज्ञाकडे। आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा तुम्ही अँटी एजिंग क्रीम लावता, सनस्क्रीन लावता, विटॅमिन सी सिरम लावता, आहारात बदल करता, विचारात बदल करता, झोप छान घेता, हे सगळं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, ज्याला आपण म्हणतो 7 लॉज ऑफ ब्युटी, पाणी भरपूर पिता, आणि हे सर्व जेव्हा तुम्ही नियमितपणे करायला लागता ना, नक्कीच तुमची त्वचा हळूहळू बदलायला लागते आणि त्वचा तुमच्यासोबत बोलायला लागते बरं का। नेक्स्ट स्लाइड। आता ही व्यक्ती आहे, आमचे डॉक्टर आहेत, यांचं साधारणपणे वय 30 आहे, पण चेहऱ्यावर इतके मुरमांमुळे खड्डे झालेले, तर काय होतं ह्या खड्ड्यांमुळे ना चेहरा जो आहे तो जेवढा म्हणावा तेवढा फ्रेश वाटत नाही, म्हणजे वय खूप जास्ती दिसायला लागतं, आणि जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हा एखाद्याचं कॉन्फिडन्स कमी होतं। आणि मग आम्ही यांना ॲक्ने स्कार रिव्हिजन ही ट्रीटमेंट केली, त्याच्या व्यतिरिक्त फ्रॅक्शनल लेझर केला, आणि आता त्वचा इतकी छान उजळून दिसते आहे, आणि अशातच त्यांनी एक मुलगीसुद्धा पसंत केली आहे बरं का। तर वेळ, काळ किंवा पुरुष किंवा स्त्री असा काहीच भेदभाव नसतो, प्रत्येकाला आपला चेहरा बोलका हवा असतो। आणि खरंच आहे ना, शेवटी आपण कुणाशीही जेव्हा आपण कनेक्ट होतो किंवा संभाषण होतं तर हे चेहऱ्यानेच होतं ना सर्वप्रथम, आणि मग त्यानंतर आपलं आंतरिक सौंदर्य, त्यानंतर आपलं संभाषण कौशल्य, हे सर्व काही दिसायला लागतं। तर सर्वप्रथम एखाद्या व्यक्तीचं आपलं जे इंट्रॅक्शन होतं, फर्स्ट इंट्रॅक्शन, ते चेहऱ्यासोबत होतं, हो की नाही। नेक्स्ट स्लाइड। आता हिवाळा आलेला आहे तर काय आपल्या त्वचेमध्ये बदल होतात बरं का? आपली त्वचा कोरडी व्हायला लागते, आपल्या त्वचेमध्ये लाईन्स दिसायला लागतात, आपले पायाला भेगा यायला लागतात, आणि मग इतक्या मोठ्या भेगा होतात की आपल्याला चालायला येत नाही, आपल्याला पाय दुखायला लागतात, अशा सर्व प्रकारच्या समस्यांना आपण सामोरं जातो। तर ह्याचं काळजी कशी घ्यायची? आपल्याला आंघोळ झाल्या झाल्या ओल्या अंगावर कुठल्याही प्रकारचं तेल लावत राहणे हे प्राथमिक गरजेचं आहे, आणि ओल्या त्वचेवरच लावा बरं का। आणि हे जे तेल आहे, मग तुम्ही सूर्यपान तेल लावा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं लिक्विड पॅराफिन लावा, मॉइझन लिक्विड लावा, मॉइश्चरायझर लावा, तुम्हाला जे परवडते तुमच्या खिशाला ते कुठल्याही प्रकारचं लावा, फक्त एवढीच विनंती आहे की ओल्या त्वचेवर लावा आणि सकाळ संध्याकाळ लावा बरं का। आणि पायाला काय करायचं आहे, झेरिना म्हणून एक क्रीम येतो तो लावून तुम्ही पाय थोडेसे कोमट पाण्यात ठेवा, झेरिना म्हणून क्रीम लावा, आणि सॉक्स घालून झोपा बरं का, आणि दिवसासुद्धा तुम्ही सॉक्स वापरत राहा, जेणेकरून तुमची त्वचा कोरडी होणार नाही हिवाळ्यात। नेक्स्ट स्लाइड। आता मी जे म्हणाले की जेव्हा आपण उन्हात फिरतो तर नक्कीच काय होतो, इथं एकदम क्लासिकल एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे की ते धागे देवाचे जे बांधलेले आहेत त्यामुळे तिथं ती एरिया टॅन झाली नाही, म्हणजे पहा
जेव्हा आपण उन्हा जातो तेव्हा आपली त्वचा का काळवणते, तर काय करायला पाहिजे आपण? आपण सनस्क्रीन लावणं नियमित गरजेचं आहे ही प्राथमिक गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट्स घेणे गरजेचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्कार्फ वापरा. आणि हो, आता मास्क वापरल्याने काय होईल माहिती का? फक्त माथा काळा होईल आणि एवढा पार्ट गोरा राहील. तर मास्क इंड्यूस्ड स्किन चेंजेससुद्धा खूप पाहायला मिळतात अशात आम्हाला कोरोनामुळे. तर सनस्क्रीन नियमितपणे वापरा, 365 दिवस वापरा. आणि किती क्वांटिटी वापरायचं हे जर हवं असेल तर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला डॉक्टर स्मिता चाकोते इथे जावा. तिथे आम्ही सनस्क्रीन किती वापरावा, कसा लावावा याची खूप टिप्स दिलेल्या आहेत. तर नक्कीच हे तुम्ही फॉलो करू शकता. आता प्रश्न आपल्याला असा आला आहे की पिगमेंटेशनसाठी चांगला ट्रीटमेंट काय आहे. तर काय आहे पिगमेंटेशनसाठी? सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही सनस्क्रीन लावायचं आहे, तुम्ही रात्री झोपताना व्हिटॅमिन सी सिरम लावायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही स्पेशल क्रीम्स तुमच्या त्वचेनुसार एक त्वचारोग तज्ज्ञाकडून घ्यायची आहे, ज्याला आपण बॅनर टॅन म्हणतो, मेलाग्लो रिच म्हणतो, स्किन ब्लेस क्रीम म्हणतो. पण एक लक्षात ठेवा बरं का, कुठल्याही प्रकारचं स्टिरॉइड क्रीम वापरू नका. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मायक्रोडर्माब्रेशन केमिकल पील केलं तर नक्कीच तुमचा पिगमेंट कमी होईल. तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल, आणि मिळालं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून सांगा. पुढची स्लाईड. तर हा आहे पिगमेंटेशन, ज्याला आपण म्हणतो वांग. तर हा कशामुळे येतो? हा हॉर्मोन्समुळे येतो. तर साधारणपणे स्त्रिया जेव्हा प्रेग्नंट होतात तेव्हा हे वांग यायला लागतं, पण काही लोकांना मध्यम वयात सुद्धा यायला लागतं. तर हे उन्हामुळे होतं, हॉर्मोन्समुळे होतं. आणि जर तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स कमी असतील तरी सुद्धा होतं बरं का? तर तुमच्या आहारात सर्व प्रकारचे कलर्ड फूड स्टफ्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या, फळं ही खाणं गरजेचे आहेच. नेक्स्ट स्लाईड. तर हे कशामुळे होतं? सनलाईट, जेनेटिक फॅक्टर्स आणि हॉर्मोनल फॅक्टर्स. आणि ह्याला ट्रीटमेंट काय आहे? केमिकल पील आहे, हायड्राफेशियल आहे, मायक्रोडर्माब्रेशन आहे, फ्रॅक्शनल लेझर आहे, आय व्ही काही व्हिटॅमिन सी सिरम. आम्ही आय व्ही व्हिटॅमिन सी सुद्धा देतो बरं का? जसं आपण कोरोनामध्ये एक्सेस व्हिटॅमिन सी आय व्ही इंजेक्शनमध्ये देतो, तसं त्वचा तजेलदार होण्यासाठी ग्लुटाथायोन आणि व्हिटॅमिन सी सुद्धा देतो बरं का? सीमा राणे मॅडमची त्वचा तर एकदम तजेलदार आहेच. त्या एवढ्या शेतात जरी फिरत असल्या तरी त्या नक्कीच त्यांची त्वचा खूप छान ठेवतात. नेक्स्ट स्लाईड. तर सनस्क्रीन हा कसा वापरावा, कुठला वापरावा? सनक्रॉस म्हणून हा सनस्क्रीन येतो. याच्यात तुम्हाला एस पी एफ 30 पासून 50 पर्यंत येतात. साधारणपणे भारतात आपल्याला 30 सनस्क्रीन असेल तरी चालतो. दोन गोष्टी प्रामुख्याने पहा सनस्क्रीनमध्ये, एक आहे एस पी एफ आणि दुसरा आहे पी एफ ए. पी एफ ए म्हणजे प्रोटेक्शन फॅक्टर अगेन्स्ट अल्ट्राव्हायलेट ए. तर हा किमान 3-4, 3 स्टार आणि 4 स्टार असणं गरजेचे आहे बरं का? तर हा सनस्क्रीन 9 वाजता 12 वाजता 3 वाजता 3 वेळा लावाच. नेक्स्ट स्लाईड. आता त्याच्या व्यतिरिक्त काय त्वचेमध्ये चेंजेस येतात? तर तुम्ही पाहता की चेहऱ्यावर काही छोटे छोटे स्पॉट्स येतात, म्हणजे ज्याला आपण मस्से म्हणतो, पण ॲक्च्युली ते असतात एजिंग स्पॉट, ज्याला आम्ही म्हणतो डर्मेटोसिस पॅप्युलोझा नायग्रा. तर ह्या सिम्पल लेझर ट्रीटमेंटनी हे सर्व स्पॉट्स आपल्याला काढता येतात बरं का? आणि हे नको जर असतील आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे? सिम्पल सनस्क्रीन रेग्युलरली लावायचं आहे. तर हे एजिंग स्पॉट्स खूप छानपैकी काढता येतात आणि त्वचा एकदम नितळ सतेज दिसू शकते. तर हे त्वचारोग तज्ज्ञांकडून नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता. नेक्स्ट स्लाईड. गळ्यावर बऱ्याच लोकांना मोत्याची माळ मी घातली आहे तशी पांढरी न असता काळ्या मोत्याची माळा असतात. तर हे काय असतं? ह्याला आम्ही म्हणतो ॲक्रोकॉर्डन. तर जी व्यक्ती खूप कार्बोहायड्रेट्स खाते किंवा खूप गोड खाते किंवा जेनेटिक असतं किंवा ज्यांचं वजन खूप जास्ती असतं, तर त्या व्यक्तींना अशा प्रकारचे मोत्यासारखे दाणे येतात आणि ते काळे दाणे असतात बरं का? तर ह्यांना पण आपण स्पेशल रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे हे सर्व काही काढू शकतो. पण हे जर असेल तर नक्कीच तुम्ही स्वतःला डायबिटीसला प्रोन आहात हे लक्षात घ्या बरं का? आणि जर तुम्हाला डायबिटीस प्रोन असेल तर तुम्ही शुगर खाणं बंद करा आणि हो व्यायाम करायला विसरू नका, मग हे स्पॉट्स तुम्हाला येणार नाहीत. नेक्स्ट स्लाईड. डोळ्याखालील वर्तुळ हा पुढचा नक्कीच प्रश्न असतो.
काय होतात बरं, साधारणपणे स्त्रियांना मासिक पाळी जेव्हा होते तेव्हा खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे आपलं आयर्न लेवल कमी होतो, हिमोग्लोबिन कमी होतो आणि त्यामुळेच आपल्याला हे काळी वर्तुळं येतात, बरं का? ही कॉमन आहे सर्वात. मग सिंपल सोपा उपाय काय आहे, घरात तुमच्या गुळ असेल तर गुळाचा चहा घ्या किंवा गुळ खा, शेंगा गुळ खा किंवा खजूर खा, पेंड खजूर खा, बीटरूट ज्यूस घ्या, तर अशामुळे तुमचं आयर्न लेवल वाढेल. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आयर्न पॅनमध्ये जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर तोही चांगला कामाला येईल. कॉपर बॉटलमध्ये जर तुम्ही पाणी पिलात तर नक्कीच त्यामुळे सुद्धा कॉपर हा जो चेंजेस असतो हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तोही कामाला येतो. तर हे सिंपल बेसिक टेप आहे. दुसरी गोष्ट काय करायचं आहे, मोबाईलपासून शक्यतो थोडंसं लांबच राहा, म्हणजे रात्री झोपताना किमान एक तास अगोदर तुम्ही मोबाईलपासून दूर राहा आणि डोळ्याला असा रेस्ट द्यायची सवय करा. मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही कम्प्युटरवर खूप बसता तेव्हा रेस्ट द्या डोळ्यांना. स्मिता कॅनडा मॅडम आलेत, थँक्यू सो मच. तर डोळ्याला रेस्ट द्यायला शिका आणि आयर्न रिच फूड खा आणि हो, मॉइश्चरायझर लावायला विसरू नका, बरं का? फेराय क्रीम म्हणून मिळतं, ते खूप छान काम करतं. तर याच्या व्यतिरिक्त बरेच ट्रीटमेंट्स त्वचारोग तज्ज्ञांकडे असतात, ज्याला आपण म्हणतो PRP, स्किन टाइटनिंग, केमिकल पील. तर हे माझं व्याख्यान 2017 इंटरनॅशनल कॉस्मेटिक कॉन्फरन्समध्ये हा माझा टॉक झाला होता आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता. नेक्स्ट स्लाइड. तर अशा प्रकारे ट्रीटमेंट करून तुमच्या डोळ्याखालील वर्तुळं तुम्ही नक्कीच कमी करू शकता, बरं का? पूर्ण घालवणं मुश्किल असतं पण नक्कीच ते कमी तुम्ही करू शकताच. नेक्स्ट स्लाइड. खास प्रज्ञा सबनीस मॅडमनी मला हा सांगितलेला की तुम्ही प्रश्न आमचे खूप आहेत आणि म्हणून मग हा मी सिरीज घेऊन आले प्रज्ञा मॅडम खास तुमच्यासाठी, प्रश्न तुमचे सौंदर्याचे आणि उत्तर डॉक्टर स्मिता चाकोतेचे. तर डोळ्याखालील वर्तुळासाठी त्वचारोग तज्ज्ञ काय ट्रीटमेंट करतात, आम्ही स्किन टाइटनिंग करतो, आम्ही PRP म्हणजे तुमचेच ग्रोथ फॅक्टर्स तुमच्या रक्तातील आम्ही इन्फ्यूज करतो, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही डर्मा रोलर करतो आणि हो, केमिकल पीलसुद्धा करतो आणि काही औषधंसुद्धा देतो. तर औषधामध्ये काय असतात, आयर्न असतं, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात, विटॅमिन सी असतं, झिंक असतं, फोलिक ॲसिड असतात. अशा प्रकारची आहार जर तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला डार्क सर्कल्स कमी होतीलच. नेक्स्ट स्लाइड. चला तर मग वळूया आपण ओठांकडे. तर ओठ आपले जे असतात हे बरंच काही बोलून जातात, बरं का? आणि एका बाळाला किस करायचं असेल तर ओठ खरखरीत असेल तर नक्कीच तुमच्या बाळाला तुम्ही किस पण करू शकणार नाही, तुमच्या नातवंडाला आणि हो प्रियकरला सुद्धा. तर ह्या ओठांची काळजी कशी घ्यावी, सिंपल सर्वात सोपी टिप काय आहे ओठांची काळजी घेणे, म्हणजे घरातील गाईचं तूप जे असतं ते वारंवार लावत राहा. आणि हो, खूप लोकांना असं करायची सवय असते, म्हणजे जीभ कायम फिरवायची सवय असते, तर ती करू नका. आणि लिपस्टिक जेव्हा तुम्ही लावता तर रात्री झोपताना एखादा टिश्यू पेपर किंवा एखादा रुमाल ओला करा आणि लिपस्टिक पूर्णपणे काढून झोपा, बरं का? कारण ती केमिकल रिॲक्शन कंटिन्युअसली तुम्हाला नको. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्वचारोग तज्ज्ञ काय करतो, आम्ही लिपलेस म्हणून क्रीम देतो, आम्ही केमिकल पील्स करतो आणि हो, काही हायलुरॉनिक ॲसिड फिलर्स असतात जी आम्ही लिप्समध्ये भरतो, त्यामुळे तुमची त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि ओठ फाटत नाहीत. आणि काही लोकांना जे टूथपेस्ट जो रंगीत वापरतात त्यांनासुद्धा असे ओठ फाटण्याची सवय असते होते, बरं का? म्हणजे कॉन्टॅक्ट अलर्जी म्हणतो, कलर बेस्ड अलर्जी असते. तर त्या व्यक्तीला तुम्ही एखाद्या वेळेस जर तुम्हाला असं होत असेल तर तुम्ही पांढरा टूथपेस्ट वापरून बघा आणि कमी होतंय का पहा. आणि जर झालं नाही तर नक्की त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तुमच्या ओठांची काळजी घ्या, बरं का? मगच तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करणं सोपं होईल. ट्रीटमेंट पिगमेंटेशनसाठी PRP हो नक्कीच काम करतं, कारण PRP मध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात आणि ग्रोथ फॅक्टर्समध्ये स्किन टाइटनिंग होते आणि स्किन टाइटनिंग जेव्हा तुमची होते ना तेव्हा ऑब्व्हियसली लाईट व्यवस्थित पडतो चेहऱ्यावर आणि त्वचा तजेलदार दिसते. तर PRP टू एन एक्सटेंड काम करतं, पण त्याच्या व्यतिरिक्त केमिकल पील आणि फ्रॅक्शनल लेझर किंवा कार्बन पील हे जास्ती पिगमेंटेशनला काम करतं, बरं का? श्वेता अंबुर्ले मॅडम आपल्यासोबत आलेल्या आहेत
आणि त्या जरी वयाने आजी असल्या तरी त्यांच्या त्वचेवर कुठलेच एजिंग साइन्स हे दिसत नाहीत बरं का. नेक्स्ट स्लाइड. तर ही एजिंग साइन्स आपल्याला जी होतात तर कशामुळे होतात तर नक्की श्वेता अंबुर्ले मॅडम मॉइश्चरायझर वापरत असणारच आणि वापरत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का, कारण तुमच्या त्वचेत एजिंग साइन्स बिलकुलच दिसत नाही. तर काय मॉइश्चरायझर्स वापरायला पाहिजे जे आपल्या पॉकेटला परवडतात ते वापरू शकता, पण फक्त एवढीच विनंती की ओल्या त्वचेवर लावा बरं का, कारण डोळ्याखालील काळी वर्तुळंसुद्धा रिंकल्समुळे दिसतात. तर मॉइश्चरायझर डोळ्याखाली लावलं तर नक्कीच तुमच्या डोळ्याखालील रिंकल्स दिसणार नाहीत. याच्या व्यतिरिक्त जसं स्क्रीनमध्ये दिसत आहे तुम्हाला ह्या तीन मॉइश्चरायझिंग क्रीम एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून मी नेहमीच सल्ला देते याचा बरं का. नेक्स्ट स्लाइड. आता याच्या व्यतिरिक्त काय करावं, स्किन टाइटनिंग करून घ्यावी. तिशीनंतरनं आपल्याला जो एजिंग साईन होतो आपली ब्लड वेसल्स खूप स्लो काम करतात, जितका रक्तप्रवाह आपल्याला हवा तितका पोहोचत नाही, त्वचेची एजिंग ग्रॅव्हिटेशन झाल्यामुळे आपली त्वचा अशी सॅग होते. तर ह्या स्त्रीला जेव्हा मी स्किन टाइटनिंग केली तर बघा तिच्या कलरमध्ये इतका चेंज आला आणि ती स्वतः सांगत आली अहो मॅडम तुम्ही जेव्हा टाइटनिंग केलं ना तर माझी त्वचा एकदम चमकायला लागली. कारण रिंकल्स कमी झाल्यानंतर लाईटचं रिफ्लेक्शन खूप छान होतं आणि त्यामुळंच त्वचा तजेलदार दिसते बरं का. आणि आम्ही हिला काहीच दिलं नव्हतं, फक्त सनस्क्रीन दिलं होतं आणि स्किन टाइटनिंग ट्रीटमेंट केली होती. तर 40 नंतर तुम्ही किमान 3 महिन्याला एकदा एक स्किन टाइटनिंग ट्रीटमेंट करायची आणि ह्याच्यात सुई वगैरे काहीच नसते बरं का. अर्ध्या तासाचा प्रोसिजर असतो आणि खूप सिम्पल प्रोसिजर असतो ते करून तुम्ही खरंच तजेदार व्हाल आणि घरी गेल्यावर तुमचा नवरा नक्कीच म्हणेल काय गं खूपच छान दिसतेस. नक्कीच हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळाल्याशिवाय राहणार नाही ही माझी गॅरंटी. नेक्स्ट स्लाइड. आता आपण हाताची काळजी घेतच नाही बरं का. आपण इतकं काम करतो, स्वयंपाकघरात काम करतो, गार्डनिंगचं काम करतो, हे सगळं करत असतो. सीमा राणे मॅडम तर खूप फुलांचं डेकोरेशन करतात, गार्डनिंगचं काम करतात, तर ह्या एजिंग आपल्या त्वचेमध्ये हातावर सुद्धा दिसतात बरं का. तर ह्याला काय करावं, सिम्पल मॉइश्चरायझर लावा. त्याच्या व्यतिरिक्त विटॅमिन ए म्हणजे पपया जो असतो ना ह्याच्यात रिच विटॅमिन ए असतं बरं का, तर ही पपई ग्रेट करायची आणि त्याचा पॅक करून लावायचा, त्यामुळं हलकीशी स्किन पील होते आणि हाताची त्वचा एकदम छान दिसायला लागते. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बरेच PRP इंजेक्शन करतो, स्किन टाइटनिंग करतो, तर त्वचारोगतज्ञ म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकतो बरं का. पण तुम्ही घरगुती उपाय काय आहे, एक आहे सनस्क्रीन, दुसरा आहे पपया पॅक आणि तिसरा आहे मॉइश्चरायझर. तर ह्या तीन जर तुम्ही टिप्सची काळजी घेतली आणि रात्री झोपताना जर थंडीच्या दिवसात तुम्ही हँडग्लव्स, होजेरीचे हँडग्लव्स घालून मॉइश्चरायझर लावून होजेरीचे हँडग्लव्स जर घालून झोपला ना तर पहा तुमची त्वचा 1 महिन्यात किती छान दिसायला लागेल. नेक्स्ट स्लाइड. हे पाय जे आहेत ना हे आपल्याला सगळीकडे फिरवतात बरं का, आणि ह्यांची जर आपण काळजी घेतली नाही तर कसं होईल. मग ह्या पायांची काळजी काय करावी, आपण नियमितपणे जसं त्वचेला मॉइश्चरायझर लावतो तसं पायाच्या तळपायाला सुद्धा आपण मॉइश्चरायझर लावणं गरजेचे आहे. याच्या व्यतिरिक्त झेरिना क्रीम लावणं गरजेचे आहे किंवा विटफील्ड क्रीम, 7 रुपयाचा विटफील्ड क्रीम म्हणून मार्केटमध्ये मिळतो, 7 किंवा 10 रुपयाला असतो तो कायम वापरत राहा जेणेकरून त्वचेला भेगा येणार नाहीत. आणि हो, ओपन चप्पल जास्ती वापरू नका, शूज वापरा, कवड वापरा किंवा सॉक्स घालत राहा बरं का, जेणेकरून पायाला भेगा येणार नाहीत आणि तुमचे पतिदेव म्हणतील ये पैर जमीन पे मत रखो. नेक्स्ट स्लाइड. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व प्रकारचे घरगुती उपाय करून सुद्धा तुमची त्वचा तजेलदार आणि छान ठेवू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये द्या जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. कारण आपला आता ऑनलाईन स्वराज्यचा एक पुस्तकाचा सिरीज आहे त्यामुळं मी माझा हा फेसबुक लाईव्ह शॉर्टमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला कुठलेही प्रश्न जर माझ्याकडे असतील तर नक्कीच पाठवा. आणि तुम्हाला काय वाटतं की मी कुठल्या विषयावर ब्लॉग लिहावा किंवा कुठल्या विषयावर लाईव्ह जावं हे जर मला सांगितलं तर नक्कीच मला वाटतं की मी दर रविवारी लाईव्ह जाईन आणि प्रत्येक एक एक टॉपिकवर आपण लाईव्ह जाऊ. म्हणजे आज मी फक्त ओव्हरव्ह्यू घेतला आहे बरं का, तर आपण लाईव्ह फक्त डोळ्याच्या काळी वर्तुळाचं करू, लिपवर करू, पायावर करू, स्किनवर करू, केसांवर करू, तर बऱ्याचशा टॉपिक्सवर आपण नक्कीच लाईव्ह जाऊ शकतो.
पण त्यासाठी मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे, कारण जे तुम्हाला हवं आहे त्याबद्दलच मी बोलेन. तर आता जरी नाही जमलं तुम्हाला ह्या कमेंट बॉक्सवर कमेंट करायला, तर नक्कीच माझ्या फेसबुक ग्रुपवर तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेस आपण ही लाईव्ह सिरीज घेऊन येऊ. आणि मी डॉक्टर स्मिता चाकोते, येत्या 3 वर्षात मला 1 लाख मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर बनवायचे आहेच. तर माझे मिशन काय आहे, मिशन ब्युटी, सुंदर मी होणारच. नवे, तुम्ही म्हणणार आहात सुंदर मी आहेच. नमस्कार. काही प्रश्न असतील तर नक्कीच मला फॉरवर्ड करा.